शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्याच्या मागणीसाठी शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन केले. शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या मानधनात प्रतिमाह 5,000 रुपये वाढ करण्याचे आश्वासन तत्कालीन शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिले होते. मात्र अद्यापही आश्वासनाची पूर्तता झाली नाही. पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या मानधन वाढीसाठी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत देखील बैठकी झाल्या. त्यावेळी सुद्धा मानधनात वाढ करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु केवळ आश्वासनापलीकडे अद्यापही शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ झाली नाही. त्यामुळे मानधन वाढीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या धरणे आंदोलनात आयटकचे विनोद झोडगे, संतोष दास, वनिता कुंथावा, श्रीधर वाढई यांच्यासह शेकडोच्या संख्येने शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. या संदर्भात जे आहेत शालेय पोषण आहार महिला गेल्या 14 ते 15 वर्षापासून सतत काम करीत आहेत. यांना या महागाईच्या काळामध्ये फक्त 1500 रुपये मानधन दिला जात आहे. महाराष्ट्राच्या सरकारने यांना यांच्या मानधनात किमान 5,000 रुपये वाढ केल्याच्या संदर्भात त्यांनी अनेक वेळा आश्वासन दिला. दिलेल्या आश्वासनाचा पूर्तता या सरकारने न केल्यामुळे मागील 21 जूनला मुंबई विधानसभेवर महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी युनियनच्या वतीनं तीव्र स्वरूपचं आंदोलन मुंबईच्या विधानसभेवर करण्यात आले. त्यावेळी नवीन शिक्षण मंत्री सेलार यांनी आयटक संघटनेवर चर्चा करून 1 हप्त्याच्या आत पूर्वीच्या मुख्य शिक्षण मंत्र्यांनी जे मानधन वाढीसंदर्भात जे आश्वासन दिला त्याच्या पूर्तता करण्याच्या संदर्भात 1 हप्त्याच्या आत बैठक घेऊन वाढीव मानधनाच्या संदर्भात निर्णय घेण्याचा त्यांनी आश्वासन दिला. दिलेल्या आश्वासनाप्रमाणे या महाराष्ट्र सरकारने कुठल्याही प्रकारचा निर्णय न घेतल्यामुळे आज 15 जुलैला संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन होत आहेत. आम्ही जिल्हा परिषद उच्च शाळेत काम करतो. आम्ही गरीब लोक आहोत. आम्ही गरीब लोक आहोत म्हणून आम्हाला काय, आम्ही 12 ते 13 वर्ष झाले काम करत आहोत. काम करून आमचा कोणता फायदा आहे? काम केलं तरी आम्हाला नाही का, एक एक 2-2, 3-3 वर्ष पगार भेटत नाही. आता देतो उद्या देतो म्हणते आणि 2-2 हजार पगार देते, त्याच्यामुळे आम्हाला कोणतं पूर्तता भेटत नाही. काम करून फायदा, आज झाडू मारून खाते त्याला 3-3, 4-4 हजार हे मूर्ख लोकांनी पगार देते. आणि आम्ही एवढं कष्ट करतो, रात्रंदिवस सकाळी 10 वाजता गेले तर 5 वाजता घरी येतो. आमच्या मुलं बाळा सुरून तिथे काम करतो पण आम्हाला कोणची पगार देत नाही.